पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2017 सेट ए प्रश्नपत्रिका क्रमांक 2 विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न 26 ते प्रश्न 34 आता आपण सोडवू. प्रश्न 27 मित्रप्रेम कर्तृत्व ईश्वरनिष्ठा ध्रुव राष्ट्रभक्ती हृदय शस्त्रक्रिया या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. हे जे शब्द आहेत या शब्दामध्ये आलेली जोडाक्षरे आपण शोधू. मित्रप्रेम इथे त्र आणि प्रे ही दोन जोडाक्षरं आलेली आहेत. कर्तृत्व इथे ऋतृ आणि त्व ही दोन जोडाक्षरे आहेत. ईश्वरनिष्ठा इथे श्व आणि ष्ठा ही दोन जोडाक्षरे आहेत. ध्रुव इथे ध्रु हे जोडाक्षर आहे. राष्ट्रभक्ती इथे ष्ट्र आणि क्ती हे जोडाक्षर दोन आहेत. हृदय शस्त्रक्रिया इथे स्त्र आणि क्री ही दोन जोडाक्षरे आहेत. मग एकूण जोडाक्षरे किती ते पाहू. इथे 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10 आणि हे 1 11. अशा पद्धतीने इथे 11 जोडाक्षरे आलेली आहेत. प्रश्न 28 900, 146, 222, 522, 505, 103, 154, 351, 353, 133 वरील संख्यामालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग केल्यास ती संख्या 3 ने विभाज्य असते. ही 3 ने विभाज्यतेची कसोटी आहे. मग आता आपण अंकांच्या बेरजेला 3 न भाग जातो का त्या संख्या शोधू. इथे 900 आहेत, अंकांची बेरीज 9 येते, म्हणजे या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. ही एक संख्या 3 ने विभाज्य आहे. पुढे 146 इथे अंकांची बेरीज 11 येते. 6 आणि 4 10 आणि 1 11 ही 3 ने विभाज्य नाही, कारण 11 ला 3 न निशेष भाग जात नाही. 2 अधिक 2 अधिक 2 6 होते बेरीज. 6 ला 3 ने निशेष भाग जातो आणि म्हणून 222 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 522 मध्ये अंकांची बेरीज 5 आणि 2 7 आणि 2 9 येते. 9 ला 3 ने निशेष भाग जातो म्हणून 522 या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. 105 इथे अंकांची बेरीज केली, 1 आणि 5 6 येते, म्हणजे याही संख्येला 3 ने निशेष भाग जातो. इथे अंकांची बेरीज 4 येते, 4 ला 3 ने भाग जात नाही. 154 इथे अंकांची बेरीज 5 आणि 4 9 आणि 1 10 येते, 10 ला 3 ने निशेष भाग जात नाही. 351 या संख्येतील अंकांची बेरीज 3 आणि 5 8, 8 आणि 1 9 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 133 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही आणि म्हणून 133 ला 3 ने भाग जात नाही. इथे ज्या 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या शोधलेल्या आहेत त्यांचा आपण चढता क्रम लावू आणि चढता क्रम लावल्यानंतर मध्यभागी येणारी संख्या विचारलेली आहे. एकूण संख्या मोजल्या तर 1, 2, 3, 4 आणि 5 येतात, म्हणजे तिसऱ्या स्थानावरली संख्या ही मध्यभागी असेल. मग आपण पहिल्यांदा त्यांचे शतक पाहू. इथे 9 शतक आहेत, इथे 2, इथे 5, इथे 1, त्यानंतर इथे 3 शतक आहेत, म्हणजे 105 ही संख्या पहिल्या क्रमांकावर येईल. दुसऱ्या स्थानी येईल 222 ही संख्या. तिसऱ्या स्थानी येईल 351. त्यानंतर चौथ्या स्थानी येईल 522 आणि पाचव्या स्थानी येईल 900. तर तिसऱ्या स्थानची संख्या ही मध्यभागाची संख्या असेल तर आपलं उत्तर येईल 351 ही मध्यभागी येणारी संख्या असेल. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. प्रश्न 29 ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय ही जी 25 इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत. प्रत्येक गटामध्ये 5-5 इंग्रजी अक्षरं आहेत आणि या अक्षरमालेमध्ये पहिलं अक्षर ए आहे, शेवटचं अक्षर वाय आहे आणि मधलं अक्षर एम आहे. हे लक्षात ठेवा. ही अक्षरमाला जेव्हा येईल
त्यावेळी या तीन गोष्टी निश्चित लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचं की उजवीकडून डावीकडे जायचं आहे तेव्हा उजव्या हाताकडून डावीकडे जायचं हे लक्षात घ्या. आणि डावीकडून उजवीकडे जा असं म्हटलं तर डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जायचं एवढं हेही लक्षात ठेवा. इथे जे अक्षरमाला दिलेली आहे त्यावर प्रश्न आहे. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे 12वे 22वे 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. इथे उजवीकडून 25वे अक्षर 12वे 22वे आणि 18वे अक्षर आपण शोधूया. 25वे उजवीकडून 25वे उजवीकडून डावीकडे जायचं एकूण अक्षर 25 आहेत म्हणजे ए हे अक्षर आलेलं आहे. त्यानंतर 12वे अक्षर प्रत्येक समूह हा अक्षरांचा गट 5 अक्षरांचा आहे. 5 × 10 आणि 2 × 12 म्हणून एन हे अक्षर येईल. त्यानंतर 22वे अक्षर 5, 5, 10, 15, 20, 21 आणि 22 त्यामुळे डी हे एक अक्षर येईल. आणि 18वे अक्षर 5 × 5, 10, 5, 15 आणि 3, 18 एच हे एक अक्षर येईल. म्हणजे ए डी एच एन ही 4 अक्षरं मिळालेली आहेत. या 4 अक्षरांपासून एच ए एन डी एच ए एन डी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. हँड म्हणजे हात आणि त्यातलं पहिलं अक्षर एच हे आहे. इथे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की त्यातील अर्थपूर्ण शब्दातील पहिलं अक्षर कोणतं. एच हे यातील पहिलं अक्षर आहे. पर्याय 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 30 ते 34 साठी सूचना आहे. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न 30 इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि या गटामध्ये न बसणारं पद ओळखायचं आहे. बटाटे मुळा गाजर रताळे. इथं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल मुळा गाजर आणि रताळे ही वनस्पतींची मुळं आहेत. वनस्पतींचे जे अवयव आहेत मूळ खोड पान फूल फळ यापैकी मुळा गाजर आणि रताळे मूळ या वर्गामध्ये मोडलं जातं. म्हणजे वनस्पतींचा मूळ हा अवयव आहे. खाण्यासाठी आपण जे वनस्पतींचे अवयव वापरतो त्यातील मुळा गाजर रताळे ही मुळं आहेत. आणि बटाटे हे भूमिगत खोड आहे. भूमिगत म्हणजे काय तर जमिनीत वाढणारं खोड. भूमिगत खोड या वर्गामध्ये म्हणजेच भूमिगत खोड हा वनस्पतीचा अवयव आहे बटाटे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं गटात न बसणारं पद आहे. हे याचं उत्तर येईल पर्याय 1. प्रश्न 31 इथं जो संख्यांचा गट दिलेला आहे त्यातील गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये दिलंय 3 × 91 कंस पूर्ण आणि कंसाच्या पुढे 4 दिलेला आहे. इथे 2 × 36 3 5 × 133 2 4 × 189 5 थोडं बारकाईनं निरीक्षण केलं आणि विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की कंसाच्या बाहेर ज्या संख्या दिलेली आहेत इथे 3 आहे इथे 4 आहे. 3 आणि 4 यांची बेरीज ही 7 येते आणि 91ला 7ने निशेष भाग जातो. 13 × 7 = 91 म्हणजे कंसाच्या बाहेर असलेल्या संख्यांच्या बेरजेनं कंसातील संख्या विभाज्य आहे. आता इथे बघूया आपण. इथे 2 आहेत इथे 3 आहेत. 3 आणि 2 5 होतात. 36 ही संख्या 5ने विभाज्य नाही कारण ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 अंक येतो ती संख्या 5ने विभाज्य असते. 36ला 5ने निशेष भाग जात नाही. आता पुढे बघूया आपण. इथे 5 आहेत कंसाच्या बाहेर इथे 2 आहेत. 5 आणि 2 7 होतात. 7ने 133 ही संख्या विभाज्य आहे. बघा प्रथम आपण 13 दशकला 7 भागू. 7 × 1 = 7 7 आणि 6 = 13 होतात. 6 म्हणजे इथे 63 एकक होतील. 7 × 9 = 63 19 × 7 = 133 म्हणजे इथंही कंसातील संख्या ही कंसाबाहेरील संख्यांच्या बेरजेनं विभाज्य आहे. इथे बघूया आपण. कंसाच्या बाहेर 4 आणि 5 आहे.
दोन्हींची बेरीज 4 आणि 5ची बेरीज 9 येते. 189 9 न विभाज्य आहे तर 21 हा भागाकार येईल. म्हणजे आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2 मध्ये कंसात दिलेली संख्या कंसाबाहेरील संख्यांच्या बेरजेन विभाज्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच गटात न बसणार पद असेल. प्रश्न 32. इथे जो संख्यांचा गट दिलेला आहे अपूर्णांक आहेत ते 4 अंश छेद 10, 10 अंश छेद 32, 8 अंश छेद 22, 6 अंश छेद 16. तर आपण जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की अंश आणि छेद यांचा विचार करू तर अंशाची तिप्पट केली आणि त्यातनं 2 वजा केलं, 4 × 3 − 2, 4 × 3 = 12, 12 − 2 = 10 येतो छेद. इथे आपण बघूया 10 अंश आहे, अंशाची तिप्पट केली 30 − 2 केलं तर काय उत्तर येतं, 30 − 2 उत्तर येईल 28, परंतु इथे छेद 32 आहे. पर्याय 3 मध्ये 8 अंश छेद 22 दिलेला आहे, अंश 8 आहे, 8 × 3 − 2, 8 × 3 = 24, 24 − 2 = 22 = 22. आता इथे 6 अंश आहे, 6 × 3 − 2, 6 × 3 = 18, 18 − 2 = 16. म्हणजे अंशाची तिप्पट करून त्यातनं 2 वजा केलं, त्यातनं 2 कमी केलं की छेद येतोय. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त अंशाची तिप्पट केली आणि वजा 2 केलं तर छेद येत नाही, आणि म्हणून हा पर्याय गटात न बसणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 33. इथे जो शब्दांचा गट दिलेला आहे विधू, अर्क, भानू, मित्र. तर विधू म्हणजे चंद्र, चंद्राला विधू म्हटलं जातं. अर्क म्हणजे सूर्य, भानू म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सूर्य. इथे लक्षात घ्या की सूर्याला समानार्थी शब्द आहेत अर्क, मित्र, भानू, परंतु इथे गटात न बसणारा शब्द येईल विधू, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 34. इथे 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्यांमधील गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की इथे त्रिकोणामध्ये स्टार, त्रिकोण आणि स्वस्तिक ही चिन्ह दिलेली आहेत किंवा या छोट्या आकृत्या दिलेल्या आहेत. तर इथं स्टारच्या उजव्या बाजूला त्रिकोण आहे, म्हणजे घटीवत आपण म्हणू, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं जाऊ त्याला आपण घटीवत फिरणं म्हणतो. म्हणजे घड्याळाचा काटा असा फिरतो या पद्धतीनं जाणं याला घटीवत म्हणतो. आपण घटीवत विचार करूया, स्टारच्या उजव्या बाजूनं जर आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरत आलो तर त्रिकोण दिसतो. इथे स्टार आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आपण वळलो तर त्रिकोण येतो. इथे स्टार जो आहे याच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरलो की त्रिकोण येतो. इथे स्टार आहे, त्या स्टारच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरल्यावर त्रिकोण येतो. म्हणजे इथे प्रतिगतीवत जावं लागतं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, तेव्हा त्रिकोण येतो. या 3 आकृत्यांमध्ये, आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये स्टारच्या ताऱ्याच्या उजव्या बाजूनं वळून आलो की आपणाला त्रिकोण मिळतो. इथेच फक्त डाव्या बाजूनं वळून गेल्यावर त्रिकोण मिळतो, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या गटात न बसणारं पद आहे.